नमस्कार, तेजस किचन मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप स्वागत आहे। आज आपण एक हेल्दी रेसिपी करणार आहोत। त्या रेसिपीचं नाव आहे रोडगा। आमच्याकडे श्रावण महिन्यातल्या प्रत्येक शनिवारी रोडगा आणि ब्रीडचा नैवेद्य असतो देवाला। तो नैवेद्य दाखवून आम्ही मग जेवतो। रोडगा ही अतिशय हेल्दी रेसिपी आहे, लहान मुलांसाठी तर अतिशय उत्तम आहे, कारण त्याच्यात 5 पीठ मिक्स असतात, म्हणजे नाचणी, ज्वारी, बाजरी, तांदूळ आणि गहू या 5 पीठांनी बनून मिळून रोडगा बनतो। त्या 5 पीठांचं प्रमाण मी आता तुम्हाला सांगणार आहे। नाचणी 1 किलो, ज्वारी 1/2 किलो, बाजरी 1/2 किलो, एक मूठ आपली भरून गहू घ्यायचे, थोडे कमी जास्त झाले तरी चालेल, आणि एक मूठ भरून तांदूळ घ्यायचे। असं पीठ गिरणीतून दळून आणायचं आणि त्याचा बनतो रोडगा। आता हल्ली आपण पीठ आयती विकत आणतो, त्याच्यामुळे मी सगळी पीठ मिक्स करूनचा रोडगा करणार आहे। तर चला आता आपण सुरुवात करूया रोडगा करायला। आणि माझा चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केला आहे त्यांना मी मनापासून थँक्यू म्हणते, आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केला नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा। तर चला आता आपण सुरुवात करूया रोडगा करायला। थँक्यू। रोडग्यासाठी लागणारे साहित्य आता आपण पाहूया। हे नाचणीचं पीठ आहे, 2 वाट्या भरून, अगदी गच्च भरून नाचणीचं पीठ, 1/2 वाटी म्हणजे 2 टेबलस्पून बाजरीचं पीठ आहे, हे ज्वारीचं पीठ, 2 टेबलस्पून ज्वारीचं पीठ, हे गव्हाचं पीठ आहे, 2 टेबलस्पून गव्हाचं पीठ, आणि हे तांदळाचं पीठ आहे, तर 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ। म्हणजे नाचणीचं पीठ जास्त लागतं आणि बाकी सगळी पीठं कमी लागतात रोडग्यासाठी। आणि आपल्याला लागणार आहे साधारण 1/2 वाटी गूळ। तर गूळ आणि पाणी, असं आपण गूळ बुडेपर्यंत पाणी घालून ठेवायचं, म्हणजे त्याच्यात गूळ चांगला मिक्स होतो। आणि मग त्याच्यात ही सगळी पिठं घालून तेल आणि मीठ घालून आपण पीठ भिजवायचं आहे। पूर्वीच्या काळी ही सगळी पिठं एकत्र करून दळून आणायचं आहे आमच्याकडे, म्हणजे 1 किलो नाचणी असायची, 1/2 किलो ज्वारी बाजरी असायची, आणि एक मूठ आमची आई गव्हाचं आणि 1 मूठ तांदळाचं पीठ त्याच्यात टाकायची। अशी मिक्स पीठं करून आणायची आणि त्या पिठाचा आम्ही रोडगा करायचो। आता पिठं आयती आणतो त्याच्यामुळे अशी काढून केली तरी चालतात। तर चला आता आपण रोडगा करायला सुरुवात करूया। मी दाखवते पीठ कसं भिजवायचं। हे गूळ आणि पाणी आपण एकत्र करून 1-10 मिनटं ठेवलेलं आहे, ते गूळ सगळं साफ विरघळलंय। आता ह्याच्यात आपण ही सगळी पिठं मिक्स करणार आहोत आणि त्याच्यात मीठ आणि तेल असं घालणार आहोत, आणि चपातीच्या पिठाप्रमाणे हे पीठ भिजवणार आहोत। हे बघा, ही सगळी पिठं अशी मिक्स करायची, आणि वरून पाणी लागलं तर घालायचं, घालू शकतो आपण वरून पाणी। जर का पीठ घट्ट झालं तर पाणी वरून घालावं लागतं, कारण आपल्याला ते थापायचं आहे, लाटायचं नाही आहे। आता ही सगळी पिठं आपण टाकलेली आहे त्या गूळ पाण्यामध्ये। हे बघा, आता आपण साधं पाणी आहे, हे साधं पाणी पण आपल्याला लागणार आहे, हे ह्याच्यात घालणार आहोत। आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, आणि आपण चपातीला जसं तेल घालतो त्याप्रमाणे ह्याच्यात मी तेल घालणार आहे। आता हे सगळं मी मिक्स केलं आहे आणि आता हे साधं पाणी वापरून मी पीठ भिजवणार आहे। हे बघा, आता हे पीठ भिजवून झालेलं आहे। आता आपण शेवट जसं चपातीच्या पिठाला भिजवून झालं की तेल लावतो, तसं आता ह्याला पण तेल लावायचं आहे। आणि मग हे पीठ मळून साधारण 1-15 मिनटं अर्धा तास बाजूला ठेवून द्यायचं, आणि मग रोडगे करायला सुरुवात करायचे। आता हे पीठ असं चांगलं भिजलेलं आहे। आता त्याचा हा असा मोठा गोळा करून घ्यायचा, या प्लॅस्टिकच्या पिशवीवरती तेलाचा हात लावायचा। पूर्वी पानावरती थापायचे, पण आता प्लॅस्टिकच्या पिशवीवर थापते
आणि हा गोळा ह्याच्यावर ठेवून असा थापायचा हाताने, हा पा, हा असा जाडसरच ठेवायचा, पातळ करायचा नाही। आणि ह्याला मध्ये असं एक छोटंसं भोक पाडायचं आणि तव्यावर थोडंसं तेल टाकायचं, हे असं थोडंसं तेल टाकायचं आणि त्याच्यावर हे असं काढून असं तव्यावर टाकायचं आणि गॅस मिडियमवर ठेवायचा आणि हा रोडगा भाजायचा। या रोडग्यात 5 पिठं असल्यामुळे हा अतिशय पौष्टिक पदार्थ आहे। आता हे बाजूने तेल पण सोडायचं आहे, थोडंसं तेल सोडायचं। हे पहा, हा आता रोडगा असा आपल्याला उलटायचा, हा असा रंग आला पाहिजे, दोन्ही बाजूनी असा रंग यायला पाहिजे आणि तो चांगला शिजवायचा। गॅस मात्र मीडियम हीटवरच ठेवायचा। एकदम बारीक केला तर रोडगा चिवट होतो आणि एकदम मोठा केला तर जळतो। हे बघा, हे 3 आता मी टाकलेले आहेत रोडगे। जशी तव्याची साईज असेल त्याप्रमाणे 3-4 असे टाकायचे आणि म्हणजे ते बराबर होतात। हे बघा, हे रोडगा, बिर्ड आणि दही असं खातात। आणि श्रावणातल्या शनिवारी हा देवाला नैवेद्य दाखवतात आणि मग खातात।